नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चैनल वर मी नरेश खोचे आपले हार्दिक स्वागत करतो। मित्रहो, सप्तशृंगी मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक पासून 60 किलोमीटर अंतरावर असलेले एक हिंदू मंदिर आहे। हिंदू पौराणिक कथेनुसार सप्तशृंगी निवासिनी ही देवी आहे जी 7 पर्वत शिखरामध्ये वास करते। हे मंदिर नाशिक जवळील नांदुरी या छोट्याशा गावाजवळ आहे। मंदिरावर चढण्यासाठी 510 पायऱ्या आहेत। हे मंदिर समुद्र सपाटीपासून 4,659 फूट उंचीवर आहे। लोकांचा असा विश्वास आहे की सप्तशृंगीने विश्वाला त्रास देणाऱ्या महिषासूर राक्षसाचा वध करण्यासाठी दुर्गा मातेचे रूप घेतले होते। त्याला पराभूत केल्यानंतर देवी डोंगरात स्थायिक झाली असे मानले जाते। मूर्तीच्या 18 हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत आणि तिची उंची 10 फूट आहे। हे मंदिर भारतीय उपखंडातील 51 शक्तिपीठांचा एक भाग आहे। दुःखी आणि व्याकुळ झालेला शिव सतीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जात असताना उजवा हात आणि पाय इथे पडले असे म्हणतात। ब्रह्मांडात शिव फिरत असताना विष्णूने आपल्या शस्त्राने म्हणजे सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे तुकडे केले। सप्तशृंगी मंदिर हे महाराष्ट्रातील 3 आणि अर्धशक्तीपीठ मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे। मित्र, या देवीची एक पौराणिक कथा आहे। सतीचे वडील प्रजापती दक्ष यांनी एक यज्ञ आयोजित केला होता। शिवांची पत्नी सती कोणत्याही निमंत्रणाशिवाय कार्यक्रमाला उपस्थित राहिली। प्रजापती दक्षला भगवान शिव आवडत नव्हते, म्हणून त्याने भगवान शिव यांना यज्ञ विधीसाठी आमंत्रित केलेच नव्हते। जिथे बाकीच्या सर्व देवांना आमंत्रित केले होते, देवी सतीला तिच्या वडिलांच्या वागण्याने वाईट वाटले, कारण तिचे शिवावर खूप प्रेम होते। निमंत्रण न मिळाल्यानंतरही तिने विधीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला। ती तेथे पोहोचल्यावर तिच्या वडिलांनी तिला टाळून भगवान शिव यांचा अपमान करून अनादर केला। या घटनेने देवी सती इतकी दुखावली गेली की तिने यज्ञाच्या आगीतच उडी मारून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। भगवान शिव यांना ही बातमी कळताच त्यांनी आपल्या साथीदाराला सत्य जाणून घेण्यासाठी आणि सूड घेण्यासाठी प्रजापती दक्ष यांच्याकडे पाठवले। भगवान शिव यांनीही त्या ठिकाणी येऊन रौद्र रूप धारण केले। भगवान शिव इतके दुःखी आणि संतापले होते की त्यांनी देवी सतीचा मृतदेह घेतला आणि तिला आपल्या खांद्यावर घेऊन अवघे ब्रह्मांड फिरू लागले। अशी वाईट अवस्था पाहून ब्रह्मदेव आणि विष्णूने त्यांना पूर्वपदावर आणण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर विष्णूने शिवाचे अनुसरण केले आणि देवी सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले। शिव हालचाल करत असताना शरीराचे हे 51 भाग भारतातील 51 वेगवेगळ्या ठिकाणी पडले, ज्यांना आज 51 शक्तीपीठे म्हणून ओळखले जाते। मित्रो, देवी सप्तशृंगीने जगाला त्रास देणाऱ्या दैत्य राजा महिषासुराचा वध करण्यासाठी देवी दुर्गेचे रूप धारण केल्याचेही ऐकायला मिळते। महिषासुराचा वध म्हशीच्या रूपाने झाला। गडाच्या पायथ्याशी दगडी म्हशीचे डोके आहे, तेथेच महिषासुराचा वध झाला असे मान्यता आहे। तिथूनच भक्त मंदिरात जाण्यासाठी चढू लागतात। सप्तशृंगी देवीच्या मूर्तीला उंच सुंदर मुकुट आणि चांदीच्या नथने अलंकृत केलेले आहे। मंदिराचा पुजारी देवी सप्तशृंगीसाठी खास निवडलेल्या नवीन कपड्यासह नियमित पोशाख बदलत असतो। या सप्तशृंगी गडावर नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात होतो, पण सर्वात प्रसिद्ध सण म्हणजे चैत्रोत्सव किंवा चैत्र पौर्णिमा। हा उत्सव चैत्र महिन्याच्या 9व्या तारखेय दिवशी म्हणजे रामनवमीला सुरू होतो आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संपतो। लहान मुलांसाठी देवतेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी अनेक वंद्य स्त्रिया या उत्सवात सहभागी होतात। हजारोंच्या संख्येने लोक महोत्सवाला हजेरी लावतात। गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील विविध भागातून यात्रेकरू सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येतात। उत्सवात दररोज तूप, दूध, साखर, मध आणि दही यांच्या मिश्रणाने देवतेला स्नान केले जाते, म्हणजेच पंचामृताने
देवीला अभिषेक केला जातो। तर मित्रों, ही होती नवरात्र उत्सव निमित्त 3.5 पीठापैकी अर्धे पीठ असलेल्या सप्तशृंगी देवीविषयीची विशेष माहिती। अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राइब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा। व्हिडिओ इतकेच, लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत। तोपर्यंत जय राधे कृष्ण।